साधारण ऑगस्ट महिन्यापासून तारांगण सोसायटी जिमखाना रोड या ठिकाणी वारंवार चोरी होत होती. जवळजवळ 96,000 दागिने वेळोवेळी चोरीला गेले. पण त्या तक्रारदाराच्या लक्षात आल्यानंतर टिळकनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर कल्पना सुर्वे नावाच्या महिलेला टिळकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बोराटे आणि त्यांची टीम यांनी अटक केलेली आहे. आता सध्या 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तिच्याकडून सोनं रिकव्हरीचं काम चालू आहे. आता जवळजवळ 2.5 तोळे सोनं रिकव्हर झालेलं आहे, बाकीची रिकव्हरीचं काम चालू आहे. सदर आरोपी महिला ही यातील तक्रारदार यांचे वडिलांकडे भांडी घासण्याचं काम घरकाम करत होती आणि ही जी तक्रार ज्या ठिकाणची आहे, ज्या ठिकाणी चोरी केली आहे, हे त्यांच्या मुलीकडे, म्हणजे ज्यांच्याकडे काम करत होते त्यांच्या मुलीकडे सदरची चोरी विश्वास संपादन करून वेळोवेळी थोडं थोडं करून सोनं काढून जवळजवळ 12.5 तोळं सोनं चोरीला गेलेलं लक्षात आल्यानंतर तक्रार दाखल आहे. आतापर्यंत 2.5 तोळे सोनं रिकव्हर असून बाकीची रिकव्हरी आणि उर्वरित तपासाचं काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक टिळकनगर करत आहेत.